तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की EPFO म्हणजेच PF जे पण व्यक्ती काम करतात कुठे पण कोणत्या कंपनीत बँकेत कुठे पण जॉब करतात त्यांचा PF कटत असतो व ते काम सोडतात। तर त्या ठिकाणी तुम्हाला काम सोडल्यानंतर काही काहींची जी एक्झिट डेट म्हणजेच काम सोडलेली तारीख ही अपडेट नसती, तर ती आज आपण अपडेट कशी करायची आहे ते बघणार आहोत। तर फुल डिटेलमध्ये व्हिडिओ राहणार आहे, 2 मिनिटात तुम्हाला सर्व प्रोसेस कळणार आहे आपल्या ह्या व्हिडिओद्वारे। तर तुम्ही 2 मिनटं हा व्हिडिओ लगेच बघून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला कोणताही एक्झिट डेट टाकायला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की काही वेळेस तुमच्या एम्प्लॉयरनं ती एक्झिट डेट टाकलेली नसते, त्यामुळे तुम्हाला पूर्ण PF काढण्यास अवघड जातं किंवा कोणती पण अडचण येते। त्या टायमाला आपण एक्झिट डेट किंवा जे जे डेट ऑफ जॉईनिंग आहे त्यानुसार ते एक्झिट डेट कशी टाकायची हे पण आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत। आपल्याला कधीकधी जी तारीख असते आपण काम सोडलेली ती लक्षात नसते, तर आपल्याला कोणती तारीख टाकावं हे आपल्याला कळत नाही, तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असंच लेटेस्ट अपडेटसाठी येणाऱ्या लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम EPFOIndia.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे। तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुमचा UN नंबर, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं बरोबर कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जी सर्व्हिस हिस्ट्री आहे, इथं तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्री ओपन होईल। इथे बघू शकता तुम्हाला या काही ज्या डेट ऑफ एक्झिट आहे, काम सुरू तारीख आहे, ह्या तुम्हाला इथं टाकलेल्या आहेत आणि काही टाकलेल्या नाहीत। तर तुम्हाला जी पण तारीख टाकायची आहे तर तो एक कॉन्ट्रॅक्टचं नाव आणि त्याची एम्प्लॉयर आय डी बघायची आहे तुम्हाला, तर आपण इथे ही एम्प्लॉयर आय डी टाकणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला एक सूचना आहे मित्रांनो, एक तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे की कोणती जी डेट ऑफ जॉईनिंग आहे तर त्याच्या पुढच्या डेट ऑफ जॉईनिंगच्या अगोदरची तारीख तुम्हाला टाकायची आहे। आणि जर तुम्हाला जर मेन पॉईंट असा आहे, तुम्हाला जर डेट ऑफ एक्झिट माहीत नसेल, काम सोडलेली तारीख माहीत नसेल, तर तुम्हाला इथं तारीख सोडताना तो महिना ओपन होतो तर त्या महिन्याची शेवटची तारीख टाकायची आणि ह्या महिन्याच्या अगोदर ह्या तारखेच्या अगोदरची तारीख टाकायची, तरच डेट ऑफ एक्झिट बरोबर अपडेट होईल मित्रांनो, नाही तर तुमचं त्याच्यामध्ये करेक्शनचा प्रॉब्लेम येईल आणि नंतर तुम्हाला भरपूर असे पुढे प्रॉब्लेम फेस करावे लागतील। तर तुम्ही हा व्हिडिओ केअरफुली बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर तुम्हाला इथं सर्वप्रथम मॅनेजमध्ये यायचं आहे। मॅनेजमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मार्क एक्झिट, मार्क एक्झिटवर क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टची लिस्ट ओपन होईल जे पण तुम्हाला टाकायचं आहे। जर तुम्हाला काही कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 महिने पूर्ण झाले नसेल, समजा याचं बघू शकतात, तर तुम्हाला इथे बघू शकतात तुमची जी डेट आहे तुम्ही 2 महिन्याच्या अगोदर टाकू शकत नाही। तर तुम्हाला ही 2 महिन्याच्या अगोदर टाकता येत नाही, तर तुम्हाला 2 महिने पूर्ण होऊन द्यावे लागते। आपण इथे बघणार आहोत की दुसरी आपण जी डेट ऑफ एक्झिटला आहे ती घेतलेली आहे, ते इथं बघू शकतात तुमची डेट ऑफ जॉईनिंग आलेली आहे, तर तुम्हाला इथं बघू शकतात। तर आपल्याला समजा इथं डेट माहिती फिक्स 24 तारखेला काम सोडलेलं आहे, तर तुम्ही इथं 24 तारीख टाकू शकता। त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात पण तुम्हाला सेम डेट ओपन करायचे आहे, ह्या बघू शकता मे 2022चा महिना आहे, तर सेम हीच डेट एक्झिटला टाकायची आहे। तर आपण समजा जर डेट माहीत नसेल तर तुम्हाला सरळ सोपी त्या महिन्यातली लास्टची डेट आहे ती टाकायची आहे। जर तुम्हाला समजा इथे बघू शकता जे ऑप्शन आहे, तर तुम्ही जर कमी सर्व्हिस केली आहे 1 वर्ष 6 महिने, तर तुम्हाला इथं शॉर्ट सर्व्हिसचं रिझन टाकायचं आहे। तुम्ही जर रिटायरमेंट घेत असाल तर रिटायरमेंट म्हणजे तुम्ही ज्या कारणामुळे तुम्ही इथं सर्व्हिसला सोडलेलं आहे, काम सोडलेलं आहे, ते कारण तुम्हाला टाकायचं आहे आणि चुकीचं कारण टाकायचं नाही मिळतो, म्हणजे बरोबर कारण आहे तेच टाकायचं आहे। आणि जर 1 ते 2 वर्ष काम केलेलं असेल तर तुम्ही इथे शॉर्ट सर्व्हिस म्हणून टाकू शकता। नंतर तुम्हाला इथे आय ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे, हे वाचायचं आहे एकदा, आणि नंतर तुम्हाला रिक्वेस्ट टू OTP करायचं आहे। तुमचा एक OTP येईल आधारवर, जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल, तो तुम्हाला फिल करायचा आहे। नंतर इथे ॲक्सेप्ट करायचं आहे आणि इथे सबमिटचं बटन येईल, त्यावरती सबमिट करायचं आहे। तर मित्रांनो, ही पूर्ण एकदम डिटेलमध्ये प्रोसेस होती, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला। ह्या प्रोसेसनुसार तुम्ही जर एक्झिट डेट अपडेट केली तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती। तर जर आणखी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मित्रांनो, जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे पण आपले कामगार मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांना पण ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल, कोणताही प्रॉब्लेम ह्या व्हिडिओद्वारे तुमचा सॉल्व होईल मित्रांनो। आणि जर कोणतेही इश्यू असेल तुम्हाला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ आणू नक्कीच। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद।